लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। वादळामुळे महाराष्ट्राच्या समुद्री किनाऱ्यातले जे जिल्हे आहेत तिथे मोठा नुकसान झालेलं आहे। पंतप्रधान आज गुजरात आणि दीव दमनच्या दौऱ्यावर असताना ते हवाई पाहणी करणार आहे की किती नुकसान झालेलं आहे। पण जर महाराष्ट्रामध्ये पण हे नुकसान झालेलं आहे, इथे पण या जिल्ह्यांच्या पण हवाई पाहणी त्यांनी केली असती तर बरं झालं असतं। हा दौरा गोव्यापासून सुरू करून महाराष्ट्र किनारपट्टी दीव दमन गुजरात अशी पाहणी झाली असती तर बरं झालं असतं। पण महाराष्ट्राला हे दौरा झाला नाही, त्यामुळे आता प्रश्न निर्माण होते की नुसतं दीव दमन आणि गुजरातला पाहणी का, महाराष्ट्राला का नाही, हे मोठं प्रश्न लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेलं आहे।